नमस्कार मित्रांनो सायन्स युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अभ्यासणार आहोत वर्ग दहावी मराठी मीडियम सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर नंबर एकमधील मधील नंबर चार परिणाम मधील सोडवलेले उदाहरणं कशी सोडवलेली असतील किंवा कसे सोडवलेले असतात तो जो कन्सेप्ट आहे कशा पद्धतीने ते प्रॉब्लेम्स क्लिअर केलेले असतील त्या संदर्भात आपण इथं पाहणार आहोत तर सोडवलेले उदाहरण क्रमांक चार नंबरचं उदाहरण आपण इथं सविस्तर पाहणार आहोत या ती अगोदरचे तीन उदाहरणं मी सोडून दिलेले आहेत अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे हा प्रॉब्लेम कसा असतो आणि प्रॉब्लेम्स कसे सोडवायला पाहिजे असतात ते आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत इथे बाजूला प्रॉब्लेम वरच्या साईडला येत आहे म्हणजे जे उदाहरण येत आहे मित्रांनो चार नंबरचं उदाहरण तर चार नंबरच्या उदाहरणामध्ये काय दिले टंगस्टन दिवा म्हणजे बल्ब घरी परिपथात बसविला आहे आपल्या ज्या घरी जो परिपथ असतो जो काही बोर्ड असतो आणि जी काही एक जो काही होल्डर असतो त्या होल्डरमध्ये जो काही बल्ब बसवलेला असतो तो कशा पद्धतीने बसवलेला असतो म्हटलाय बसवला आणि तो कसा चालतो ओके घरी घरगुती विद्युत पुरवठा दोनशे वीस ओल्ट इतक्या विद्युत विभवांतरावर चालतो म्हणजे आपल्या घरी जो विद्युत विभवांतर असतो जो काही इलेक्ट्रिसिटी सप्लाय असते ती सप्लाय ही कितीची असते तर दोनशे वीस ओल्ट इतक्या स्वरूपामध्ये ती विद्यु विभवांतर असतो त्याचा आणि मग पुढे काय सांगितलेलं आहे चालू केल्यावर फक्त बघा लक्षात घ्या इतक्या विद्युत विभागांतर चालतो चालू केल्यावर फक्त किती चालू केल्यावर फक्त जर झिरो पॉईंट फोर फाईव्ह एम इतकी विद्युत धारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे म्हणजे जो दिवा आपण वापरतो किती म्हटलंय जर झिरो पॉईंट फोर फाय एम इतकी विद्युत धारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे म्हणजे त्या दिव्याची पॉवर त्या बल्बची पॉवर किती असेल असं आपणास विचारलेलं आहे आता सिंपल प्रॉब्लेम आहे आणि पुढं काय विचारलं याच मध्ये हा दिवा दहा तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्ची होईल म्हणजे जर आपल्या घरामध्ये हा जर दिवा जर दहा तास वापरला आपण म्हणजे टेन आवर जर युटिलायझेशन केलं याचं तर तो किती कन्झम्शन करेल इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा किंवा सेमी इंग्लिशचा जे काही टेक्स्ट आहे तो सुद्धा प्रॉब्लेम यामध्ये आपण समजून घेऊ शकता त्यासाठी मी सुद्धा सेपरेट व्हिडिओ अपलोड करणारच आहे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्हीचे सेपरेट व्हिडिओज असतील फक्त इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा जो काही व्हिडिओ असेल तो मराठी प्लस हिंदी प्लस इंग्लिश या तिन्ही लँग्वेजमध्ये तो कम्पोज केलेला असेल एडिट केलेला असेल कम्पोज केलेला तर ठीक आहे आता या ठिकाणी एक कन्सेप्ट लक्षात घ्या की या बल्बच काय सांगितलेलं आहे की एक बल्ब आहे तो टंगस्टनचा बल्ब आहे घरामध्ये तो वापरत आहोत आपण आणि तो झिरो पॉईंट फोर फाय एमपियर इतकी विद्युतधारा त्या दिव्यातून जात असेल तर तो दिवा किती वॅटचा असेल म्हटलं त्याचं वॅटेज म्हणजे त्याचं पॉवर कितीचा असेल ओके आणि तोच बल्ब आपण जर दहा तासासाठी वापरला असेल तर तो किती प्रमाणामध्ये तो कन्झम्शन करेल असं विचारलेलं आहे म्हणजे किती युनिट तो वापरेल जाणून घेऊया आपण चला स्क्रीनमध्ये तर बाजूला तुम्ही पाहतच आहात माझ्या बाजूलाच आहे तो तुमच्या समोर दिसत आहे ओके okay, तर चला आपण जाणून घेऊया की या प्रॉब्लेममध्ये आता दिलेली माहिती काय आहे दिलेली माहिती यामध्ये दिली आहे बघा विभवांतर म्हणजे तो किती वोल्टचा आहे तर तो विभवांतर म्हणजे किती वोल्टेज आहे तर मित्रांनो हा दोनशे वीस ओल्ट हा विभवांतर आहे आणि विद्युत धारा किती वापरली आहे तर विद्युत धारा आहे इथं झिरो पॉईंट फोर फाईव्ह एम्पियर इतकी विद्युत धारा वापरलेली आहे आता मग यामध्ये आणखी काय दिले पहा तर विद्युत शक्ती बरोबर आपण असं काही प्रॉब्लेम मी दिलेलं आहे याचं सोल्युशन किंवा याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे आपण ते पाहिलेलंच आहे तर त्याचं फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युल्यामध्ये दिले पहा विद्युत शक्ती म्हणजे वॅट एज बरोबर विभवांतर व्ही आणि विद्युत धारा आय म्हणजेच दॅट पी इज इक्वल्स टू व्ही इन टू आय अशा स्वरूपाचा हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे कारण का विद्युत शक्ती वॅटमध्ये मोजली जाते आणि तो मध्ये आपण त्याला कन् कन्सिडर केलं तो एक तो सिंबॉल आपण डप्पी मध्ये त्याला रिप्रेझेंट केलं जातं आता पुढे काय दिलं पाहिजे यामध्ये तर दिलेला विभवांतर जो आहे तो विभवांतर आपण इथं ठेवूया तर विभवांतर आहे हा दोनशे वीस ओल्ट त्यानंतर जो विद्युत धारा दिलेला आहे ती विद्युत धारा आहे झिरो पॉईंट फोर फाईव्ह एम्पियर ही झिरो पॉईंट फोर फाईव्ह एम्पियर इतक्या स्वरूपामध्ये आपण दिलेलं आहे आता ह्या दोन्हीचा जर गुणाकार केला तर तो वॅट येतो म्हणून तो इथं वॅट हा डब्ल्यू अगोदरच लिहिलेला आहे पण याचा ओल्ड आणि याचा एम्पियर या दोन्हीचं जर कंबिनेशन जर केलं तर शेवटी तो कशामध्ये येतो वॅटेजमध्ये येत असतो मग नंतर आपण काय केलं या दोन्हीचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो नव्याण्णव वॅट दोन्हीचा गुणाकार हा नव्याण्णव वॅट येत असतो मग आता इथं काय विचारलं तुम्हाला तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे तर मित्रांनो जर दोनशे वीस ओल्ट असेल सप्लाय आणि त्यामधून जर झिरो पॉईंट फोर फाईव्ह एमपेयर इतकी जर विद्युत धारा जर सप्लाय होत असेल तर तो बल्ब हा नव्याण्णव वॅटचा असला पाहिजे मीन्स दॅट बल्ब मस्ट बी ऑफ okay. आउट नाईन्टी इज ओके आता पुढे काय सांगितलेलं तुम्हाला पुढच्या प्रॉब्लेममध्ये जर हाच दिवा दहा तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल जर हा बल्ब आपण जर दहा तास चालू ठेवला कंटिन्यू जर टेन आवर जर चालू ठेवला आपण तर तो किती वॅट यू यु, म्हणजे युटिलायजेशन करेल <coughs> म्हणजे अधोरमधून हिंदी शब्द येत आहेत आणि तो ट्राय करावा लागणार आहे मला तर दिवा नव्याण्णव वॅटचा असला पाहिजे म्हटलं ठीक आहे आत्ताच आप सांगितले आपणास मग आता पुढे काय म्हटलंय दहा तासात होणारा वापर दहा तासामध्ये तो किती वापर होतो हे सर्व पुस्तकामध्ये दिलेले परंतु कशा स्वरूपात पर मध्ये सोडवलेला आहे तो आपण पाहत आहोत त्यानंतर आणि जे अनसॉल्वड आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणारच आहोत तर चला आता यामध्ये काय दिले पाहिजे तर नव्याण्णव वॅट हा बल्ब आहे दहा आवर म्हणजे टेन आवर एच म्हणजे आवर साठी तो युटिलायझेशन केलाय तर आता याचं रूपांतर आपण वॅट आवरमध्ये जर करायचं बरं कन्वर्जन तर या दोन्हीचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो नऊ नऊशे नव्वद वॅट किती नऊशे नव्वद वॅट आवर लक्षात घ्या अगोदर आपण नुसतं वॅटमध्ये वापरत होतो आता नऊशे म्हणजे नाईन हंड्रेड अँड नाईन्टी वॅट आवर आणि यांचं जर रूपांतर आपण जर किलो वॅट आवरमध्ये किलोमध्ये जर केलात तर या नऊशे नव्वदला एक हजाराने डिवाइड करायचं असतं आणि म्हणजे हा येतो झिरो झिरो कॅन्सल त्यानंतर इथला एक डेसिमल कॅन्सल केला इथला एक झिरो कॅन्सल केला म्हणजे इथून डेसिमल आपण इकडे तीनने ने सरकावला तर इथला सुद्धा डेसिमल आपण तीनने ने सरकावलेला आहे तेव्हा तो येतो म्हणजे इथं जर आपण जर घेतला तर तो येतो झिरो पॉईंट नाईन नाईन किलो वॅट आवर किलो मध्ये कन्वर्जन केला आपण मित्रांनो लक्षात किलो वॅट आवरमध्ये मध्ये तर अशा स्वरूपामध्ये मग आता पुढं काय तर बा आणि मग इथं किलो वॅट आवर म्हणजेच आता याचं जर आपण कन्व्हर्जन केलं तर यालाच म्हणतो किलो वॅट आवर म्हणजे एक किलो वॅट आवर म्हणजे एक युनिट असतो लक्षात घ्या वन किलो वॅट आवर वन किलोवॅट आवर म्हणजे वन युनिट तर हा किती किलोवॅट आवर आहे, आहे किलो वैट आवर. तर हा आहे झिरो पॉईंट नाईन नाईन किलोवॅट आवर तर हा किती युनिट झाला तर दिस इज द झिरो पॉईंट नाईन नाईन युनिट इतकी वीज खर्च केली मग इतकी वीज खर्च केली असेल तर समजा जर तोच तोच एक युनिट जर पाच रुपये प्रति युनिट असेल फाईव्ह रुपीजने असेल तर याला आपण झिरो पॉईंट नाईन नाईन इंटू फाईव्हने जर मल्टिप्लाय केलात तर तो किती रुपयाचा किती रुपये वाप म्हणजे किती रुपयाची विद्युत खर्च केली हे सुद्धा आपणास त्यामध्ये कॅल्क्युलेशन करता येईल तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये हा व्हिडिओ किंवा हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे तर चला आपण लागलीच नवीन व्हिडिओसाठी आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहेत जर हे चॅनल आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब केली नसेल तर लागली सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका कारण का हे सर्व व्हिडिओज मी केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्याचसाठी बनवत असतो